सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। खरं तर किशोर उलवणे हे सावळमधलं मोठं प्रस्त आहे, दोन वेळा जिल्हा परिषदेने आबांच्याकडे भूषवली होती। एवढा निष्ठावंत कार्यकर्ता काल अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा संजय काकांच्या आला। काय नेमकी खरखर होती तुम्ही, की तुम्ही आर्रा आबांना सोडून पुन्हा संजय काकांच्याकडे आला? 1983 ते 1985 सालापासून मी आर्रा आबांच्या बरोबर आजपर्यंत काम केलं। आर्रा आबा हयात असताना त्यांच्यावर कायम 100 कार्यकर्ते आबांच्या बरोबर असायचे, त्यातला एक मी छोटासा कार्यकर्ता होतो। आर्रा आबाने नेहमीच विकासाचं स्वप्न आमच्या तालुक्याला दाखवलं, त्यामध्ये आम्ही त्यांच्या बरोबरीने कायम काम केलं। 1997 साली मी जिल्हा परिषद सदस्य होतो, 2007 मी जिल्हा परिषद सदस्य होतो। आबांच्या साठी म्हणून आम्ही लोकांच्या मध्ये काम करत होतो, पण आबांच्या निधनानंतर ज्या वेळेला समन्वयनी आमदार झाल्या, त्यांच्या आमदारकीच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप, त्यांचे जे आराराबांचे जे बंधू आहेत सुरेश भाऊ यांनी खूप हस्तक्षेप केला, आणि विकासापेक्षा लोकांची, जुन्या माणसांची राजकारणात जिरवणे, त्यांच्या ग्रामपंचायती पाडणे, संस्थातून त्यांना बेदखल करणे, अशा पद्धतीची कार्यपद्धती त्यांची चालू झाली। आम्हाला नेहमी डावललं गेलं, माझ्यासह 100 जुने कार्यकर्ते आबांचे जे होते त्या सर्वांना डावललं गेलं। आमचा विरोध नवीन घेणारा किंवा नवीन येणारा कार्यकर्त्यांच्या बाबत कधीच नव्हता, फक्त आमचं एवढंच मत होतं की नवे आणि जुने यांची सांगड घालून तालुक्याचा राजकारण आणि विकास झाला पाहिजे। त्यामध्ये सुरेश भाऊंनी कायम हस्तक्षेप केला, वहिनींना फ्री हँड काम करून दिलं नाही, त्यामुळे कुठलाही विकास झाला नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला। सुरेश भाऊंसाठी मी वैयक्तिक जर मी माझ्या पुरतं जर बोलायला गेलं तर मी सुरेश भाऊंनी माझी ग्रामपंचायत आणि आमचे सावळचे माझे जुने सहकारी ज्यांच्यावर 30 काम केलं, ते वसंतराव सावंत, या दोघांनी मिळून ग्रामपंचायतीचं पॅनल लावलं। त्या म्हणजे पॅनलचा प्रमुख म्हणून वसंतराव सावंतचा मुलगा उभा केला, त्याला सुरेश भाऊंनी हे माझं पॅनल नाही, आराराबांचं पॅनल नाही असं लोकांनी सांगून फसवून सगळे प्रकार करून त्यांनी आमचं ग्रामपंचायतीचं पॅनल पाडलं, आणि प्रत्येक घराघरात आणि गटागटात भांडणं लावून एक गट आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जुन्या लोकांच्यावर त्यांच्यावर नाराजी झाली। त्यानंतर सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये नाराजीचा सूर आमच्या बाबतीत पसरला, आणि त्यानंतर आम्ही अजितदादांना भेटून हे सगळं सांगितलं, आणि अजितदादांनी ह्यातनं आम्हाला मार्ग काढून या पुढच्या काळामध्ये तालुक्याचा जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे विकासाचा, तो मी नक्की भरून काढीन, हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। आज खरं तर पत्रकार परिषद ही वायनरीसाठी होती, वायनरीची भानगड काय नेमकी? मी वायनरीच्या बाबतीत एवढं सांगेन, 2004 साली आराराबांच्या नेतृत्वाखाली मी एक नवीन सहकारी संस्था, वायनरी संस्था आम्ही उभा करण्याचा निर्णय घेतला। आम्हाला त्यामध्ये आराराबांचं खूप सहकार्य मिळालं, आम्ही ती संस्था नियमानं, कायदेशीर पद्धतीनं, म्हणजे एक भारतातलं एक उत्तम उदाहरण दाखवण्यासारखी आम्ही वायनरी उभा केली। पण त्यामुळे वायनरी उभा केल्यापासून द्राक्षाच्या जे दुष्काळ 2-3 वेळा पडल्यामुळं ती संस्था खूप अडचणीत होती, त्या खूप अडचणीत आम्ही ती संस्था चालवली, कुठलं बेकायदेशीर करायचं नाही। आणि आराराबांना लिमिटेशन होती की त्यांचं म्हणणं होतं की मी या दारूचा व्यवसाय या मला मदत करता येत नव्हती, त्यामुळे ती करत नव्हते, तरी पण आम्ही ती वायनरी चांगल्या पद्धतीने चालवली। पण आराराबांच्या निधनानंतर त्यांच्या घरामध्ये काही चर्चा झाल्या की एकाने आमदारकी करायची आणि एकाने वायनरी बघायची, असं माझ्या कानावर आलं, आता मला कळतंय ते, तर त्याची त्यांनी वाटणी केली। आता ही तर ही सभासदांची संस्था होती, मी एक त्यातला विश्वस्त म्हणून चेअरमन म्हणून काम करत होतो, आणि मग मला चेअरमन म्हणून काम करताना काढता येत नव्हतं, तर मग जो जात असतो तो जात चालू केला, काहीतरी आरोप करायला चालू केले, त्यानंतर मी माझी तब्येत बिघडलेली, मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो, ॲडमिट असताना सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल कुठेतरी
वाईट शब्द वायनरीच्या बाबतीत काढायची सुरुवात केली. माझ्या कानावर आल्यानंतर मी पूर्णपणे वायनरीचा राजीनामा देऊन त्यातून बाहेर पडलो. त्यानंतर तिथं बरेच बेकायदेशीर प्रकार घडले. त्यांनी मला कधीही तिथं कुठल्याही पद्धतीचं मला विचारपूस केलेली नाही. बेदखल केल्यामुळे मी आज तगात बघत नाही. मी स्वतः जमीन तिथं माझी स्वतःची 4 एकर जमिनीमध्ये मी तो प्रोजेक्ट उभा केला. अतिशय चांगला चाललेला प्रोजेक्ट होता. भविष्यात त्याला चांगली उभारी येणार होती. पण आता तिथं इतक्या बेकायदेशीर गोष्टी घडल्याचं मला आता निदर्शनास येत आहे. पण ती मी चौकशीची मागणी अजितदादांच्याकडे केली आणि अजितदादांनी सांगितलं की यावर आपण सखोल चौकशी करून आपण ते पूर्वत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ती संस्था कशी चालेल याबाबत आपण निर्णय घेऊ. मला अजितदादांनी आश्वासन दिलं आहे. तर हे होते किशोर ओनून यांनी सांगितले की खरं तर आम्हाला राजकारणात बेदखल केलं किंवा त्यांचा रोग सुरेश भावंच्यामुळे ते त्या गटातून बाहेर पडले.